की ललित पाटील यांना ससूनला दाखल करण्यासाठी कोणत्या आमदाराने फोन केले होते? ते फोन कॉल दादा भुसेंचे होते का? दादा भुसेंचं कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाहीये? आणि थेटपणाने गृहमंत्री यावर बोलण्याचं का टाळता आहे? त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांना चौकशी करण्याचं मी आवाहन दिलेलं आहे। अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्याही काही चौकशीच्या माध्यमातून त्यांना चौकशी करायची असेल तर त्याचं पण स्वागत आहे। आरोग्य खातं आणि गृह खातं कशातच गंभीर नाहीये हे वारंवार दिसतंय, कारण आपण बघितलं असेल की 226 कोटीचं हाफकिन इन्स्टिट्यूटचं देयक बिल राहिल्याने औषध पुरवठा त्यांनी थांबवला, ज्याचा परिणाम नांदेड संभाजीनगरमध्ये मृत्यूचं तांडव दिसलं। पण अजूनही यावर आरोग्यमंत्री बोलत नाही। ससूनमध्ये जो रुग्ण दाखल केला होता ललित पाटील, या ललित पाटीलच्या संदर्भाने 2 दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाशिकात पत्रकार परिषद घेतली। ही पत्रकार परिषदही फार विचार करण्यासारखी होती। आम्ही पुन्हा वारंवार म्हणतोय की ललित पाटील यांना ससूनला दाखल करण्यासाठी कोणत्या आमदाराने फोन केले होते? ते फोन कॉल दादा भुसेंचे होते का? दादा भुसेंचं कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाहीये? आणि थेटपणाने गृहमंत्री यावर बोलण्याचं का टाळता आहे? आणि आरोग्य आणि गृह खात्याचे प्रश्न एवढे चिंताजनक असताना जाणीवपूर्वक उपकंत्राटदारांच्या हातून टोलचे मुद्दे काढून विषय भरकटवण्याचा प्रयत्न का केला जातो? त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत त्या आरोपांना चौकशी करण्याचं मी आवाहन दिलेलं आहे। अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्याही काही चौकशीच्या माध्यमातून त्यांना चौकशी करायची असेल तर त्याचं पण स्वागत आहे। त्या चौकशीतनं सत्य समोर येईल आणि उद्याच्याला जर त्याच्यातनं काहीच कणभर पण काही माहिती नाही असं जर आलं तर त्यांना पण माझं आव्हान असणार आहे की त्यांनी मालेगावकरांची माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी। पण सर त्यांच्याकडे काय पुरावे असेल का? जेवढ्या ह्याच्या मोठ्या पण ह्याच्यामध्ये बोलतात की ज्या आरोप केले गेले एवढे धडधड आरोप केले गेले, ते मोठे नेते आहेत, तुम्ही कोणाच्याही तुम्ही पण ते बाईट घेताना किंवा त्याचं भूमिका हे करत असताना आपल्याकडे काही पुरावा आहे का, या संदर्भातली काही माहिती आहे का असं विचारायला पाहिजे। आम्ही थेट कोणी उडतंय, कोणा लावली जीभ लावली टाळूला। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोप केले गेलेत आणि त्यांनी त्या ह्याच्याने सांगितलं, तर तुमची कोणाशी त्याबाबत चर्चा झाली होती का? तुम्ही कोणाशी? खूप मोठ्या प्रमाणात आरोप केले गेलेले आहेत। मालेगावची नाशिकची एक कार्यकर्ता म्हणून जिथे जिथे माझा संपर्क झालेला आहे ते सर्व कार्यकर्ते मला ओळखतात, नागरिक ओळखतात। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।